शेमारूच्या नवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। 1 लाख रुपये कमवा या 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 कायो मामा हे खरं आहे ना? अहो म्हणजे काय 100% खरं आहे। मला 1 लाख रुपये मिळणार? अहो मिळणार म्हणजे काय, मिळालेच म्हणून समजा, नस बंदीचा कार्यक्रम आहे हा, मिळणारच। काय सांगताय? अहो म्हणजे काय, आयुष्य चन्नाशी वाहिलं सगळं बाबा, आता होऊ नका देऊ काम भोंगलं बाबा, आता हे 1 लाख रुपये मी घेऊनच येतो। कुठे जायचं? इकडे घेऊन जा रे ना। हे भेटणार ना? हो भेटणार भेटणार। 1 लाख रुपये? ए बाबा हे काय, त्याचं झालं आता तुमचं होणार। चला चला 1 लाख रुपये मिळणार। हां चला चला चला। चला किती वेळ झालाय, अजून एकही पैसे नाहीये, काय करावं काय कळत नाहीये। या 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 बसा बसा बसा, अलभ्यला बलभ्यला। अहो आम्ही तुमचीच वाट बघत होतो। म्हणजे तुमचा एसी बिघडला वाटतं? काय नाही, म्हणजे मी एसी मेकॅनिक आहे ओ। आणि बाहेर लिहिले ती काय भानगड आहे? भानगड? 1 लाख रुपये मिळतील ना? मिळतील म्हणजे काय, अवश्य मिळतील, जरूर मिळतील। तुम्ही खरंच नशिबवान आहात हो, खरंच नशिबवान आहात हो। करा नसबंदी, 1 लाख रुपये मिळवण्याची हीच खरी सुवर्ण संधी। ओ काय, पण काही होणार नाही ना? घाबरू नका, अजिबात घाबरू नका। अहो मुंगी चावल्यासारखं वाटतं, बस पॅन्ट काढा। पॅन्ट? पॅन्ट कशाला? अहो महत्वाची नस तुटली की झाली नसबंदी। म्हणजे? म्हणजे मुलं होणं कायमचं बंद। अच्छा नाही काय घोट आहे। च्या आईच्या गावात तुमच्या सगळ्या प्लॅनची वाट लावली, का पळाला तिथून? देणे कशी, पोलिसांना कोणी बोलावलं? ये येड्या, मी पोलिसांना बोलवलं नव्हतं। अरे अरे गदड्यांनो, ते काय आपल्या मागे लागले नव्हते, मग दुसऱ्याच्याच मागे लागले होते। अरे पण चोरी तर आपण करायला आलो होतो ना। अरे ह्याला कुणीतरी समजव, अरे पैसे आणले ते सांग। चटी चटी चोराला बंगल्यात गेला होतास तू? ए बघा शपथ सांगतो, माझ्या घरची चावी माझ्याकडे नाही, बायकोकडे दिली आहे। कालच माझं लग्न झालंय। खरं सांगतो मी, खर तर मी हा रजेचा अर्ज द्यायला आलो होतो। हा बघा, 10 दिवसांची रजा टाकून मी जाणार होतो हनीमूनला कुल्लूला। हवं तर विचारा डिसूजा साहेबांना। हो हो साहेब, म्हणजे आम्ही बरोबरच निघणार होतो। साहेब घाबरलाय तो, जाऊ देत त्याला, साहेब जाऊ देत, सोडा त्याला। ए नाटक नाही हा, बऱ्या बोला ना, चावी काढ नाही तर तुझ्या बायकोला बॉडी पाठवीन तुझी हनीमूनला। पण मी चावी दिली तर तुम्ही मला सोडाल ना? माझा हनीमून अजून बाकी है। जवानी के झटके, चावी काढ बऱ्या बोला ना। पण या चावीने नाही उघडणार ते, सगळी लॉकर्स लॉक झाली आहेत, सगळी सिस्टीम कॉम्प्युटराइज्ड आहे। ज्याच्या डोक्यावरून फाईल पडली गोळी सरळ त्याच्या डोक्यात। अहो तुम्ही काही चिंता करू नका, खरंच आम्ही तुम्हाला काहीच करणार नाही। हालू नको, हालेल कुंडी तर उडेल मुंडी। सांगत होतो यांचं असं काय केलंस? यांच्या जवळ ह्या 4 पिस्तुली सापडल्यात आणि हे मास्क होतं त्यांच्या खिशात। काय कोण आहेत, कोणी पोलीसवाले तर नाही ना?
नाही, पिस्तुली खोट्या आहेत. चुकीची मिस्टेक झाली हो साहेब. काय झालं, या बंदुका आम्ही घेऊन बँकेत येणार नव्हतो. या बंटीने या बंदुका आम्हाला दिल्या बँकेत. गप ना काय, गप ना, कशाला इज्जतीचा फालतो करतोस. काय 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 नको, काय नको, काय नाही, असंच घरची आठवण. नाही नाही, घरची नाही बोलत होता तू. काय नाही, काय आता सांगतो. गप, मी सांगतो. ये पट्टीमुळे आम्ही ते आलो. अरे अरे, धंद्याचा काहीतरी असू असतो रे. आता गप राहा ना. गप काय रा, तुला आता घालू का गोळी. बाबाची शपथ, खरं सांगतो, याच्या नादात आम्ही ते बँक लुटायला आलो. हिच्या गावात लावले आणि वा. बंटी, हे तर तुझे पण बाप निघाले रे. हो रे, नाही तर काय. अरे पण हे तर काय मोबाईल चोरायला आलेत का. तू जरा गप्प बस ना. अरे मोबाईल चोरायचं तर नोकियाच्या शोरूम मध्ये जायचं ना. 101 पीस मिळाले त्यांना. जरा गप्प बस, नाही तर आपली पीस बाहेर काढतील. साले चिरकूट मोबाईल चोर. काय बोललास तू. मी ते सेकंड मोबाईल आहे माझ्याकडे भेंडी बाजारातून आणलेला. भेंडी चोप, नाहीतर खाली बंदूक घालीन आणि वरून गोळ्या काढेन. अरे काय बोलतो. आओ जाऊ दे, जाऊ दे साहेब, आओ सोडा त्याला. आओ, तो लहानपणी डोक्यावर पडलाय पाहिजे. तुला कसं माहित. भेंडी हा बघ. हे डिलिया, उठ चाल. मी कुठे शंभान आहे. उठ चाल. अरे उठ म्हणला ना. आऊच, लागलं ह्याच्या लग्नाला ग्रहण लागलं. पंटी, अशा लोकांची पण लग्न होतात. बोंगळे बाबा, माझं लग्न नाही झालं तरी चालेल, पण शेवंताचं लग्न झालं पाहिजे. लग्न बाबा, काय लग्न लावणार. चाल. इकडे इकडे इकडे. सांग शबाना कोण आहे. एवढं जोरात ओरडू नका ना. जोरात बोलणं तर मला लागते. आओ, खरंच सांगतो तुम्हाला, मला शबाना कोणते माहितीच नाही आहे. मी माझ्या बायकोशिवाय कोणाकडेच बघत नाही. मला हनीमूनला सोडाल ना. ए, चल बस इथे. नको. चल बस बस. आठशे शबाना आहेत, कुठली पाहिजे ती घ्या. पाहिजे ती घ्या म्हणजे. नाही म्हणजे तिचं आडनाव तर सांगा. आडनाव सांगितल्यावर लगेच चोरून देतो. जास्त हुशारी नाही. जरा हळू बोला ना, ओरडलात की लागते. माझा जरा प्रॉब्लेमच आहे. मला एकदा तरी जाऊन येऊन जा ना. अरे घेऊन जा रे ह्याला. तुम्ही पण येताय. येताय. हे काय, भात नाही बनवला. भात, तांदूळ 40 रुपये किलो झाले. हे एवढं मिळतंय ना, हे नशीब समज. आधी आजूबाजूचे लोक उधार तरी द्यायचे, हल्ली मीठ पण कोणी देत नाही उधार. तुझ्याकडे बघितलं ना की काम होत नाही त्यांची. गुळगुळीत गांडूळ मेलं. आधी आधी नोकरी गेली आणि आता हा नवा पराक्रम. काय गरज काय होती त्या कुत्र्याच्या मागे लागायची. अगं ताई, मी नाही गेलो त्याच्या मागे, तोच लागला माझ्या मागे. अगं बाबांची शपथ. आग लाव तुझ्या त्या बाबाला. अगं ताईने तुला किती वेळा सांगितलं बाबांविषयी असं बोलू नको म्हणून. म्हणून तुझं कुठे जमत नाही माहितीये. तुझ्यासारखी तरणी ताटी कार्टी याच्या नादाला लागलीत ना, म्हणून लग्न जमत नाही माझं कुठे. बघतेत बघ कसे. अगं बाबा काढतील ना काहीतरी मार्ग. काय मार्ग काढणार आहे ढेकळ. अरे मला कुणी बघायला आला ना पाहुणा रावळा घरात, तर ह्याच्यावर ह्याच्यावर हे असं कापड लावावं लागतं मला. काय जळला मंत्र आहे. भोंग भोंगळेश्वराय नमः. हाच मंत्र बोलला असशील
भांग 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 म्हणून कुत्रा भुंकलं असेल अंगावर. डायडे तोंड सांभाळून बोल. तू तोंड सांभाळून बोल. अरे 35 35 वर्षाचे झाले मी आता. लोकांना कसं सांगायचं 25 चे म्हणून. अगं मी प्रयत्न करतोय ना. हे बघ तुझे प्रयत्न आता बाद झाले कळलं. या 2 महिन्यात जर का माझं लग्न लावून दिलं नाहीस तर हे डासांचं औषध पिऊन मरून जाईन मी कळलं. ठेव ते त्याने डास सुद्धा मरत नाही तर तू काय हिची तर नेहमीची कटकट. काशा 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 निघाला निघाला त्या पंट्या सोबत टांगोळ्या काय करायला. काशा अरे घरातलं तेल संपलंय आणि तांदूळ आण वाड्याकडनं आणि त्याला म्हणावं जी काही उधारी आहे ना ती घे तुझ्या त्या फोगले बाबाकडनं. दळभद्री कार्ट मेलं कधी ऐकायचं नाही वाटोळ होईल याच. बरोबरीच्या सगळ्या मुलीची लग्न झाली कधी होणार आहे माझं लग्न. काय करू मी आता. स्वयंपाक 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 पट्ट्याला गटकून जीवच देते मी आता. चोर चोर बस थांबवा बस थांबवा. चोर आओ. नाही 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 चोर काय चोर काय. अरे हा माझं पाकिट मारतोय. नाही 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 मी चोर नाही चोर नाही. मला माझा मोबाईल काढायचा होता माझ्या खिशातून चुकून यांच्या खिशात हात गेला. माझं पाकिट मॅडम माझं पण. अहो तुमचंही गेलं. अरे बघताय काय धूळ टाकर याला धुवा काय धुवा काय धोपिकाला वाटला काय. अहो भाड्याचा शर्ट आहे. हे म्हणजे असं झालं काय संदेशाला सोडून चोराला फाशी. अरे तू चोर आहेस ना. अरे पोलिसांना बोलवा पोलिसांना बोलवा. पोलिसांना बोलवा काय पोलिसांना बोलवा. हे म्हणजे असं झालं कसं करून गेला गाव आणि गाववाल्यावर नाव. मारा मारा धुवा. हे गे बघ आता किती झाले 700 रुपये. आईला सगळे कोपचे शोधून झाले रे आता कुठे मिळतील. हा सेफ लॉकर. तू काय पुस्तक वाचायला आला काय. नाही रे असणारच बघ. हा हे बघ बघ किती झाले बघ 900 रुपये. 900 आता. हा हे हॉस्पिटल फंडासाठी ठेवले होते. हे अनाथ आश्रमासाठी ठेवले होते. हे ह्याच्याकडे काय मागतोय हाच अनाथ आहे माझ्यासारखा. बघ हे किती झाले बघ आता 1100 रुपये. हा ही बाबा ही जागा खास आहे. खास दारूसाठी ठेवले होते पैसे. घे तुला देतोय. बघ आता किती झाले 1300 झाले. अरे बापरे अजून. आता मला हिच्याकडनं मागावं लागलं. देते हो म्हणते हळूहळू. पैसे पत अजून आहे पटकन जर झाले संपले. किती झाले 1500 रुपये झाले. बाकीच्याकडनं मागूच शकत नाही मी. उधारी केवढी बाकी आहे. काय भात नाही बनवला. भात तांदूळ 40 रुपये किलो झाले. एवढं मिळतंय ना हे नशीब समज. आधी आजूबाजूचे लोक उधार तरी द्यायचे. हल्ली मीठ पण कोणी देत नाही उधार. तुझ्याकडे बघितलं ना की काम होत नाही त्यांची. गुळगुळीत गांडूळ मेलं. आधी नोकरी गेली आणि आता हा नवा पराक्रम. काय गरज काय होती त्या कुत्र्याच्या मागे लागायची. अगं ताई मी नाही गेलो त्याच्या मागे. तोच लागला माझ्या मागे. अगं बाबांची शपथ ग. आग लाव तुझ्या त्या बाबाला. अगं ताईने तुला किती वेळा सांगितलं बाबांविषयी असं बोलू नको म्हणून. म्हणून तुझं कुठे जमत नाही माहितीये. तुझ्यासारखी तरणी ताठी कार्टी याच्या नादाला लागलीत ना म्हणून लग्न जमत नाही माझं कुठे. बघतेत बघ कसे. अगं बाबा काढतील ना काहीतरी मार्ग. काय मार्ग काढणार आहे ढेकळ. अरे मला कुणी बघायला आला ना पाहुणा रवळा घरात तर ह्याच्यावर हे असं कापड लावावं लागतं मला. काय जळला मंत्र आहे. भोंग भोंगळेश्वराय नमहा. हाच मंत्र बोलला अशील. भांग 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 म्हणून कुत्रा भुंकलं असेल अंगावर. डायडे तोंड सांभाळून बोल. तू तोंड सांभाळून बोल. अरे 35 वर्षाचे झाले मी आता. लोकांना कसं सांगायचं 25 म्हणून. अगं मी प्रयत्न करतोय ना. हे बघ तुझे प्रयत्न आता बाद झाले कळलं. या 2 महिन्यात जर का माझं लग्न लावून दिलं नाहीस तर हे डासांचं औषध पिऊन मरून जाईन मी कळलं. ठेव ते त्याने डास सुद्धा मरत नाही तर तू काय हिची तर नेहमीची कटकट. काशा 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 निघाला निघाला त्या पंट्या सोबत टांगोळ्या काय करायला. काशा अरे घरातलं तेल संपलंय आणि तांदूळ आण वाड्याकडनं आणि त्याला म्हणावं जी काही उधारी आहे ना ती घे तुझ्या त्या फोगले बाबाकडनं. दळभद्री कार्ट मेलं कधी ऐकायचं नाही वाटोळ होईल याच. बरोबरीच्या सगळ्या मुलीची लग्न झाली कधी होणार आहे माझं लग्न. काय करू मी आता. स्वयंपाक 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 पट्ट्याला गटकून जीवच देते मी आता. शबाना कोण आहे आता.
आयला हे काय नवीन झगट? त्यांचं पण अकाउंट इथेच आहे. कोणाचं? शबन आजमीच. शबाना नाय इथली. शबाना पाहिजे आम्हाला. इथली आम्हाला माहित नाही हो. मी कयूम, हा काश्या, तो नाग्या, तो बंटी. आयुष्यात आम्हाला कोणी प्रेमाने शबाना नाही बोलत. आम्ही कस एवढी अक्कल आहे आम्हाला? शुक्र, हा ज्या कोणी 25 इथल्या मुली आहेत ना त्यांना वेगळं करायचं. म्हाताऱ्यांना आणि बायकांनाही वेगळं करायचं. शबाना इथे यांच्या मध्येच आहे, पक्की खबर आहे. ठीक आहे, चला सगळे पुरुष तिकडे आहात, चला. बस मी कुठे जायचं? सगळे पुरुष आहात. कुठे जायला सांगितलंय? नाही तेच. काय दिवस निवडला रे आज? अरे आपला अभ्यास सॉलिड आहे आणि आताच पहिल्यांदा कॅश पण आत आली. हो यार, बस डिस्कशन नको कामाला लाग. हॅलो बंटी, आपण काय करायच्या अगोदर याची फाटली आहे बघ. चुरानी कलबीने गर्दन कट गई. चेहरे बघ, माशी पण आलत नाही. काय झालं काय यांना? ओ रे, हे यांना झालं काय? हा दगड सारखा ऐकून घेतोस. दगड आहे दगड. मी तुझ्याशी बोलतो, ऐकायला येते का नाही? ए चिरकुट, बस झाली तुझी कटकट. हा रोजचे नाटक चाललेत, मला ऐकायचं नाहीये. आपल्याला नाही करायची तुझी फडतोस नोकरी. आज आपला विजा येणार आहे. विजा? हा आपण चाललो अमेरिकेला. अमेरिकेला? मग हिला मी पण कोणाला सांगतोय. हे घे तुझी जावी, हे घालून वरच्या केशात हो बनपाव. हसा चालल्या नो हसा. त्या दिवशी 3 इंच तुमच्या बनपावात घुसतील ना तेव्हा कळेल दुखणं का असत. बोंगळे बाबा लवकर बरं होऊ दे रे. ए तो बोंगळे बाबा काय करणार आहे? नीट टाइमवर इंजेक्शन घे, नाहीतर आमचे बनपाव खाशील. सहा आहेत. सात? सहा. सात सांगितलं ना. लावतो भेट लावतो. लागली? चल लागली 100 रुपयांची. ठीक आहे. हा ए मोजा, पैसे नंतर देईना. तू कसले देतोयस पैसे? शाळेला कंगाल आहेस तू, तुझं नेहमीच आहे. ए बघू 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 बघू. ए बनपाव. पडला बिडला की काय? आईला कुठला बकरा नडला की काय? याला बकरा? अरे गल्लीतले सगळे कुत्रे याला बघितल्यावर ह्याच्यावरच पिसा येतात. याचा तर बनपाव शाबूत आहे का? बघू. तू कुत्र्यांच्या मागे लागलास? इतकी दिवस काय काय घालतात? प्लॅन बी. हा म्हणजे मला घ्या. हॅलो हॅलो, एक्सक्यूज मॅडम, लुक एट मी. याला म्हणतात टायमिंग. आयला रगड पैसा आला असेल रे बँकेत. आयला बट्टी, काय सॉलिड टायमिंग निवडलं ना बँक लुटायला. आवरा हाच लोचा करणार आहे. काय नाव तुझ? तो मुका. हे बघ, आम्ही आता आज चाललोय. आम्ही बाहेर आलो ना का? मी
मी तुला 500 दोन नोटा देईन. तुला माहिती आम्ही आज कशाला चाललो. चला चला, भीक मागायला लावणार आहे. चला चला.